नमस्कार मित्रांनो, मी राजू साथळिया, तुम्ही बघत आहात भूमिकेन चॅनल। मित्रांनो, मी आज तुम्हाला ज्यासाठी जो टॉपिक घेऊन आलेलो आहे त्याच्यात जमीन, फ्लॅट आणि प्लॉट या तिघांविषयी मी माहिती देणार आहे की जर एखादी जमीन आपल्याला घ्यायची असेल किंवा प्लॉट घ्यायचा असेल किंवा फ्लॅट घ्यायचा असेल तर आपल्याला कोणकोणती कागदपत्रे तपासावी लागतात आणि कोणकोणत्या कागदपत्रेची तिथे पूर्तता करावी लागते जेणेकरून आपल्याला भविष्यात कधीही आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये। कारण की आता जर तुम्ही बघितलं तर आता भरपूर कायदे आता कठोर होत चाललेले आहेत, नियम पण भरपूर स्ट्रिक्ट होत चाललेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जी फसवणूक होते त्याबद्दल आपल्याला कशाप्रकारे समजून यावी आणि आपण आपल्या जोडीला फसवणूक होऊ नये म्हणून आपण कोणकोणती कागदपत्रे तपासावी जेणेकरून आपल्याला कोणता त्रास झाला नाही पाहिजे। कारण की आपल्याला कसं असतं, एखादी जमीन, प्लॉट किंवा फ्लॅट आपण जेव्हा खरेदी करण्यासाठी जातो किंवा आपल्याला खरेदी करायचा असतो तेव्हा जो समोरचा जो व्यक्ती विकणारा असतो तो आपल्याला विकत देण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा आपल्याला समजवून सांगत असतो आणि आपल्याला ती जमीन विकत देऊन टाकत असतो। पण आपल्याला भविष्यात त्याची नुकसान आपल्याला जास्त होत असते, आपल्याला त्याचे प्रॉब्लेम जास्त येत असतात। कारण की तो जमीन विकून किंवा फ्लॅट प्लॉट विकून मोकळा होऊन जातो पण आपल्याला जेव्हा आपण आपल्या नावावर करायला जातो किंवा आपल्या ताब्यात येते तेव्हा आपल्याला भरपूर त्याचा त्रास होतो। तर आपण आज बघणार आहे, सगळ्यात आधी आपण जमिनीबद्दल माहिती घेऊया की जमीन एखादी जर खरेदी करायची असेल या काळामध्ये, आता 2022 चालू आहे, तर आपल्याला कोणकोणती कागदपत्रे म्हणजे तपासायची आहेत की आपल्याला जेणेकरून पुढे जाऊन कधीच कोणताच त्रास झाला नाही पाहिजे। कारण की तुम्ही आता जर बघितलं तर आता म्हणजे नियम असे कडक होत चाललेले आहेत की मागे तुम्ही बघितले असतील की दस्तपण 10,500 दस्तपण तिथे रद्द केलेले आहेत आणि बऱ्याच नियमामध्ये आता बदल होत आहे। तर सगळ्यात आधी जमिनीमध्ये जर तुम्हाला बघायचं गेलं तर सगळ्यात आधी जमिनीमध्ये मेन डॉक्युमेंट येतं ते म्हणजे 7/12। आता तुम्ही 7/12 चेक करा। आता मी तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगणार आहे ते वाटल्यास तुम्ही एका वहीवर लिहू शकतात किंवा व्हिडिओ पण तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकतात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर कधी परत व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही परत हा व्हिडिओ बघून पूर्ण माहिती घेऊ शकतात। तर आपल्याला 7/12 हा चालू 7/12 काढायचा आहे। चालू 7/12 ज्याचं नाव आहे तो जो विकणारा आहे त्याचं नाव त्या 7/12 असणं गरजेचं आहे। कारण की जर तो व्यक्ती विकत आहे तर त्याची पूर्ण तिथे माहिती त्या 7/12 असणे गरजेचं आहे। नंतर काय करायचं आहे, तुम्हाला सगळेच फेरफार काढायचे आहेत। तुमचा जो 7/12 असतो त्याला तुम्ही इथे साईडला बघत असतील की जो 7/12 असतो त्याला गोल राऊंडमध्ये फेरफार नंबर दिलेले असतात, ते सगळेच फेरफार तुम्हाला काढून ठेवायचे आहेत। ते का काढायचे आहेत ते मी तुम्हाला समजवतो। कारण की जे फेरफार आहेत ते जो व्यक्ती विकत आहे, जो माणसांची जमीन आहे आणि तो आपण आपल्याला तो विकत आहे त्याच्यात तो त्याच्या नावावर ती जमीन कशा प्रकारे आलेली आहे, वारस कायद्याने आलेली आहे की वाटणी पत्राने आलेली आहे की त्याने स्वतः खरेदी केलेली होती किंवा कोणी त्याला बक्षीस पत्राने दिलेली आहे की तो कुळधारक आहे, म्हणजे जर एखादी कुळधारक असेल तरी त्याचं तिथे नाव असू शकते। आता मी तुम्हाला हे सगळे फेरफार काढून त्याच्या नावावर का आलेली आहे हे का समजवलं, कारण की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम आहेत। आता जर वारस हक्काने आली असेल तरी विकण्यासाठी नवीन म्हणजे दुसरे नियम आहेत, वाटपाद्वारे आले असतील तरी कायदे दुसरे लागतात, खरेदीने असतील तरी तिथे नियम दुसरे लागणार आहेत, बक्षीसपत्राने असतील तरी तिथे नियम दुसरे लागणार आहे आणि कुळाने असेल तर मग तिथे शासनाची परवानगी पण आपल्याला घ्यावी लागणार आहे। म्हणून तो जो माणूस विकत आहे त्याची त्या 7/12 त्याचं नाव कशाप्रकारे आलेलं आहे ती त्यासाठी आपल्याला सगळेच फेरफार काढणं गरजेचं असतं। आता इतर अधिकारामध्ये जो आपण 7/12 काढणार, चालू 7/12 तुम्हाला काढायचा आहे, 3 महिन्या आतील आपल्याला 7/12 काढल्यानंतर तुम्ही इथे बघत असतील की जो आपला चालू 7/12 आहे तिथे इतर अधिकाराचा एक रकाना असतो। इतर अधिकाराचा रकाना का असतो, कारण की त्या जमिनीवर त्यांचे पण अधिकार असतात। तर त्याच्यात तिथे तिथे कोणाचा बोजा आहे का, आता जो जमीन विकत आहे त्याने एखाद्या संस्थेकडून किंवा बँकेकडून कर्ज वगैरे घेतलेलं आहे की नाही, वीजवर दिलेली आहे की नाही ते पण तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे, किंवा कूळ लागलेलं आहे की नाही, इतर अधिकारामध्येच कुळाचा उल्लेख असतो, किंवा वर्ग 2 जमीन आहे की नाही। कारण की वर्ग 2 जमीन असेल तरी तिथे शासनाची परवानगीशिवाय ती जमीन आपण विकत घेऊ शकत नाही, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला असणं गरजेचं असणं माहिती असणं गरजेचं असतं। आणि नंतर तुम्हाला शेवटी येतं जमिनीमध्ये म्हणजे ऑरिजिनल मोजणी केलेला नकाशा। कारण की बऱ्याच ठिकाणी काय होतं की जमीन असते थोडी, समजा एक उदाहरण मी देतो तर 20 गुंठे जमीन असली तर त्याने प्रायव्हेट सर्वे करून 21 करून ठेवलेलं असतं किंवा 22 करून ठेवलेलं असतं आणि आपल्याजवळ ते पैसे घेतले जातात। म्हणून जो तुम्ही ऑरिजिनल नकाशा कुठून, तो भूमी अभिलेखचा स्टॅम्प आणि शिक्का असलेला नकाशा तुम्ही त्याच्याजवळ मागायचा आहे। कारण की जमिनीचा 7/12 पण जमीन कव्या कव्या वेगळी असते आणि मोजणीच्या टायमाला पण वेगळी असते, तर जो विकणारा आहे तो आपल्याला एरियानुसार पण विकू शक म्हणजे विकत असतो किंवा 7/12 पण केव्हा केव्हा विकत असतो। आता हे मी 4 जे डॉक्युमेंट सांगितले हे जमिनीबद्दल आहेत आणि हे मेन डॉक्युमेंट आहेत। जर अशा प्रकारे तुम्ही जमिनीची पूर्ण पडताळणी केली तर तुम्हाला भविष्यात कधीच कोणताच प्रॉब्लेम येणार नाही। आता आपण बघितली जमीन, तर आता आपण जर एखादा प्लॉट घ्यायचा आहे, जर आपल्याला एखादा प्लॉट घ्यायचा आहे तर आपण कोणकोणती कागदपत्रे तिथे तपासायची आहेत जेणेकरून आपल्याला कोणताच त्रास
होणार नाही. तर सगळ्यात येतं म्हणजे आपला जो एन एची परवानगी असते, एन एचा लेआउट असतो, एन एची जी कलम आहे त्यानुसार तो कायद्यात बसते की नाही त्याची सगळीच आपल्याला परवानगी तिथे मिळालेली आहे की नाही, एन एच सेक्शन झालेलं आहे की नाही त्याची सगळीच आपल्याला तिथे परवानगी असणं म्हणजे गरजेचं असतं. दुसरं म्हणजे बांधकाम विभागाची तिथे परवानगी मिळालेली आहे की नाही, जो आपला लेआउट आहे त्याला जी ग्रामपंचायत असते त्याची परवानगी तिथे ग्राह्य धरली जात नाही. आपल्याला जी PMRDचं असतं किंवा बरेच ठिकाणी बांधकाम विभागाचे अनेक वेगवेगळे प्रकार असतात, तर त्यांची परवानगी तिथे घेतलेली आहे की नाही ते आपल्याला चेक करणं गरजेचं असतं. परत आपल्याला टाऊन जो प्लॅनर असतो त्याची सही झालेला आणि मंजूर झालेला हा लेआउट आपल्याला असणं गरजेचं असतं. आता टाऊन प्लॅनर जो सही झालेला असेल तर तोच आपल्याला प्लॅन तिथे जर आपल्या डॉक्युमेंटमध्ये असेल तर ते असणं गरजेचं असतं, म्हणजे पुढे जाऊन आपल्याला कोणताच प्रॉब्लेम येत नाही. आता झोन आपल्याला तपासायचा आहे, आपला आपण जो प्लॉट घेत आहे तो कोणत्या झोनमध्ये आहे, कारण की जो बांधकाम विभागाचा झोन आहे तो येल्लो झोन आहे. आपण फक्त येल्लो झोन असेल तिथेच आपण बांधकाम करू शकतो, दुसऱ्या कोणत्याच झोनमध्ये आपण बांधकाम करू शकत नाही. कारण की जर आपल्याला बांधकाम करण्यासाठी आपण जो प्लॉट घेत असतो तो बांधकाम करण्यासाठीच घेत असतो आणि जर त्याला परवानगीच नसेल तर आपल्याला तो प्लॉट घेऊन काहीच फायदा होणार नाही. म्हणून आपल्याला तो जो झोन असतो आपल्या झोनवाईज जमिनी डिवाईड केलेल्या असतात, तर आपण आपली जमीन जी विकत घेत आहे ती कोणत्या झोनमध्ये येते हे पण आपल्याला चेक करणं गरजेचं असतं. पुढचं आहे म्हणजे जो गट एकत्रीकरणचा जो लेआउट असतो तो आपल्याला चेक करणं गरजेचं असतं. केव्हा काय असतं मित्रांनो, की एखादा जो प्लॉटिंग केलेलं असतं ते म्हणजे लेआउट दोन नंबरमध्ये डिवाईड झालेलं असतं आणि ते दोन नंबरमध्ये डिवाईड झालेले असल्यामुळे त्याच्यात एकापेक्षा जास्त गट त्याच्यात असतात, त्यामुळे तो आपल्याला जो गट एकत्रीकरणचा आदेश असतो तो पण आपल्याला तिथे चेक करणं गरजेचं असतं. आता ही सगळी मी तुम्हाला सांगितली, जर आता जी मी आता प्लॉटसाठी डॉक्युमेंट तुम्हाला सांगितली ती आणि जी जमीनसाठी सांगितलेली ती सगळीच प्लॉटसाठी आपल्याला तपासणं गरजेचं असतं. म्हणजे जी 1 पासून मी आता तुम्हाला 9 पर्यंत सांगितली ती सगळीच प्लॉटसाठी लागतात आणि 1 ते 4 सांगितलेली ती जमिनीसाठी तुम्ही चेक करणं गरजेचं असतं. आता आपण फ्लॅटवर जाऊया. फ्लॅट जर आपण घेत असू तर कोणत्या डॉक्युमेंटला आपल्याला पडताळणी करावी लागते, कोणती डॉक्युमेंट आपल्याला चेक करावे लागतात जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन कोणताच त्रास होणार नाही. त्या अगोदर मित्रांनो, जर अजून तुम्ही चॅनलला नवीन असतील आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला मिळत राहील. तर आपण फ्लॅटची माहिती घेऊया की फ्लॅट घेताना आपल्याला कोणकोणती डॉक्युमेंट तपासावी लागतात. त्याच्यात पण आपल्याला गट एकत्रीकरणचा नकाशा जो आदेश असतो तो आपल्याला तिथे चेक करावा लागतो. काय गट एकत्रीकरणचा आदेश कसा प्रकारे, की एखादी जर बांधकाम केलेलं आहे त्यात एकच गटामध्ये केलेलं आहे की दोन गटामध्ये जर झालेलं असेल तर त्याचा एकत्रीकरणचा जो लेआउट बनलेला आहे त्याचा आदेश आहे की नाही ते आपल्याला तिथे चेक करणं गरजेचं असतं. FSI म्हणजे काय असतं मित्रांनो, की एखादं बांधकाम करत असतील तिथे ते म्हणजे ठराविक गोष्टी तिथे नमूद केलेल्या असतात की एवढ्याच मजली तुम्ही बांधकाम करू शकतात किंवा एवढ्याच जागेवर तुम्ही बांधकाम करू शकतात, त्याची पूर्ण तिथे त्याची नोंद केलेली असते आणि त्यांच्या कायद्यानुसारच ते बांधकाम झालेलं असतं. तर ते त्यांच्यानुसार केलेलं आहे की नाही ते पण आपल्याला चेक करणं गरजेचं असतं. परत आपल्याला साहित्याचा जो दर्जा, आता जे साहित्य वापरलेलं आहे, जो कॉन्ट्रॅक्शन केलेलं आहे, बिल्डिंग केलेली आहे किंवा फ्लॅट बांधलेला आहे, त्याच्यात जो साहित्य वापरलेलं आहे त्याचा दर्जा कशा प्रकारचा आहे, आणि जो स्ट्रक्चर उभं केलेलं आहे त्या आर्किटेक्टजवळ सर्टिफिकेट आहे की नाही, म्हणजे तो चांगल्या प्रकारचा आर्किटेक्ट होता की नाही ते पण चेक करणं गरजेचं असतं. कारण की केव्हा काय होतं की आपण फ्लॅट वगैरे घेतो त्याचं जी लाईफ असते ती आपल्याला भरपूर दाखवली जाते, पण केव्हा त्या अगोदर त्याची लाईफ संपून जाते किंवा कोसळून जाते, त्याच्यामुळे आपल्याला ते पण चेक करणं गरजेचं असतं की जो आर्किटेक्टने हे काम केलेलं आहे ते त्याला प्रमाणपत्र मिळालेलं आहे की नाही त्याची पूर्ण आपल्याला तिथे माहिती घेणं गरजेचं असतं. आता पुढचं आहे मित्रांनो, बांधकाम विभाग जो बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला. आता बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला आपल्याला का चेक करायचा आहे, जर एखादा नियम जर FSI नुसार जर बदलला तर त्याच्यात काय असतं की जो जो कन्स्ट्रक्शन करणारा असतो, बिल्डर असतो, तो भविष्यात मग त्याच्यावर दुसरे पण म्हणजे घरं वगैरे बांधू शकतो किंवा फ्लॅट वाढवू शकतो, वरती 1-2 मजले वाढवू शकतो आणि तो ते सेल करू शकतो. म्हणून ते पण आपल्याला चेक करायचं आहे की तो बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला त्याच्या जवळ आहे की नाही, त्याची सगळीच आपल्याला चौकशी करणं गरजेचं असतं. जर एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या आणि जर तुम्ही या गोष्टीवरून जर तुम्ही जमीन, फ्लॅट किंवा प्लॉट घेत असतील तर तुम्हाला भविष्यात कधीच कोणताच प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला यशस्वीरित्या तुम्ही त्या जमिनीवर तुम्ही आनंदाने राहू शकणार आहात. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल मित्रांनो जे मी तुम्हाला माहिती दिली की आपल्याला कोणकोणती कागदपत्रे तपासायची आहेत, तर याच्यातली तुम्ही सगळीच कागदपत्रे तुम्हाला जर तपासली तर तुम्हाला चांगलं होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कोणी नवीन चॅनलवर आला असेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला मिळत राहील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.